आज नगरपंचायत देवरी येथे स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत दिवाळीचं औचित्य साधून आज जनतेमध्ये स्वच्छतेचा संदेश देण्याकरता आपले जे राष्ट्रीय प्रबोधनकार आहे भाऊसाहेबजी चुटे त्यांचा कीर्तनपर कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. आणि या कीर्तनाच्या कार्यक्रमाला नगरपंचायत देवरीतील असंख्य जनतेनी इथे गर्दी करून आज दाखवून दिलेलं आहे की नगरपंचायत देवरीतील जनता ही सुद्धा स्वच्छतेसाठी किती प्रिय आहे आणि त्यांना सुद्धा नगरपंचायत देवरी हे शहर आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आपला सुद्धा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे याची त्यांना जाणीव झालेली हे दिसते. आणि या कीर्तनातून महाराजांनी किंवा भाऊसाहेबजी चुटेंनी यांनी जो संदेश दिलेला आहे जनतेला त्यांनी स्पष्ट सांगितलेला आहे की प्रत्येक नागरिकांचा शहराच्या स्वच्छतेमध्ये अतिशय मोलाचा सहकार्य आहे. धन्यवाद. नगर पंचायत की ओर से हमने ये मेरे ख्याल से महाराष्ट्र में पहली बार ऐसा कार्यक्रम हो रहा है कि कीर्तन के जरिए हम नगर पंचायत के पूरे गांव को नगर को घर को स्वच्छता की ओर ले जाना चाहते हैं. हम तो बता बता के लोगों को थक गए, तो अभी हमने एक नया एक उसका साधन एक प्रैक्टिकल पे दौर पे हमने किया है कि जिससे लोग जुड़े. जैसे आप देख रहे हो काफ़ी लोग आए हैं और एक खेड़ी मुड़ी के अपने दृष्टि के हिसाब से यानी उस हिसाब से कार्यक्रम हो रहा है. और मैं तो ये संदेश देना चाहूँगा नगर पंचायत देवरी की ओर से, वो गांव रहे शहर रहे बड़ा शहर रहे मेट्रो शहर रहे, जैसे वो अपने घर को साफ रखते हैं उसी समान अपने गांव को भी साफ अपने शहर को भी साफ रखना चाहिए और अपने गांव को अपना घर समझना चाहिए तो अपने आप सफाई होगी. अभी डस्टबिन वाटलेले आहेत, ओला कचरा सुका कचरा अलग अलग देऊन त्याचा आम्ही वर्गीकरण करून त्याचा खत बनवून तो आम्ही सेंद्रिय खेती म्हणून करणार आहे, त्यांना तो आम्ही खत देणार आहोत. आज जो आम्ही प्रबोधन करून राहिला तो देवरीच्या लोकांना जनजागृतीसाठी करून राहिले आहोत. मला असे लोकांकडून आशा आहे की माझ्या देवरीचे लोक